नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलगीकरण करावे या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे ग्रामविकास आघाडीच्या वतीने मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अडवून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करीत आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। शेतकऱ्यांचा पीक विमा आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं? एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण झालेच पाहिजे अशा विविध घोषणा देत जळकोट गावातील रॅली काढून आंदोलकांनी महाविकास आघाडीचा जाहीर निषेध नोंदवून संताप व्यक्त केलाय। ग्रामविकास आघाडी जळकोट भाजपाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात विविध मागण्यांकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। आंदोलकांनी मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले। याप्रसंगी माजी नगरसेवक संजय बताले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की हा सरकार शेतकऱ्यांचे आणि एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे। मेस्मा कायदा लावण्याची धमकी सरकार एसटी कर्मचाऱ्यांना देत आहे। मेस्मा कायदा लावण्याची हिम्मत कराल तर राज्यभर महाआंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे। आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने काही काळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनात भाजपचे गणेशराव सोनटक्के, नळदुर्ग नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजय बताले, रिपाईचे अरुण लोखंडे, एस के गायकवाड सह शेतकरी आणि एसटी कर्मचारी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते। अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता। आमच्या एसटी कर्मचारी आहेत, त्यांचं शासनामध्ये विलीनीकरण व्हावं आमची मागणी आहे। कारण ह्या लोकांना आजपर्यंत अन्याय सरकारने केलं आहे, म्हणून जाहीर निषेध करण्यासाठी मी सर्वांनी घेतला होता। आणि दुसरी आमची मागणी आहे, सरसकट पीक शेतकरी मिळाला पाहिजे। कारण जर सरकार दुजाभा केला जात आहे, त्या गटाला एकाच गटात एकाला मिळतं झुऱ्यात मिळत नाही, यासाठी आम्ही आंदोलन केलं की विमा देखील मिळावा आम्ही आमच्यासाठी यासाठी आंदोलन आम्ही केलं। दुसरी भूमिका काय असणार आहे तुमच्या मागण्या मान्य झाल्या, दुसरी भूमिका काय असणार आहे? याच्यापेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करायचे। आमच्या मान्य नाही मान्य एस टी कर्मचारी च्या आता ह्याच्यापेक्षा तीव्र आम्ही तीव्र असं आंदोलन करू करणार नाही हे दिसून येत आहे मित्रांनो। मेस्माची भीती घालताय, मेस्मा जर लावण्याची हिम्मत कराल तर महाराष्ट्रभर महातांडव झाल्याशिवाय राहणार नाही। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, उस्मानाबाद। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।